राज्य सरकारने पायीवारी रद्द केलेली असताना इकडे बीड मधले 3 वारकरी मात्र पायी चालत आता पंढरपूरकडे निघालेले आहेत. आज हे वारकरी सोलापूर मधल्या बार्शी मध्ये पोहोचलेले आहेत आणि वारकऱ्यांच्या गावाची ही मुकदिंडीची परंपरा आहे. मात्र कोरोनामुळे मोठी दिंडी न काढता 3 लोक आता पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत. असं असलं तरी देखील पायीवारीला परवानगी नाकारल्यामुळे या वारकऱ्यांना आता प्रशासन अडवणार का हे पाहावं लागणार आहे. आमच्या वडिलाची परंपरा वारी आणि आम्ही त्याची वारी चालवतो. या आमचे वडील पंढरपुरात चालले, त्याचा नियम चालवतो आम्ही. मी जवळपास 20-21 वर्षापासून वाऱ्या करतोय. तर माझ्याकडे विण्याची सेवा आहे, पण आमची मोकळी दिंडी आहे गावातलीच. तर आता हे लॉकडाऊनमुळं म्हणजे मोकळ्या दिंडीला काही प्रवेशच नाही. आणि अशी महिन्याच्या वारीला माझी चालू आहे, पण ते महिन्याची वारी लॉकडाऊनपासून बंद होते. आता हे आषाढी कार्तिक पक्ष पायाने. या पुढच्या बातमीकडे, म्हाडाच्या गेल्या 9 वर्षामध्ये जारी करण्यात आलेल्या सोडतीमधल्या सुमारे 1800 घरं ही रिक्त असल्याची बाब उघड झाली आहे. या सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या मात्र पात्रता सिद्ध करू न शकलेल्या विजेत्यांची घरं आहेत आणि या घरांचा वापर अति धोकादायक इमारतीतल्या रहिवाशांसाठी संक्रमण सदनिका म्हणून करण्यासाठी आता म्हाडा उपाध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे. आणि तसं झालं तर मुंबईकरांना म्हाडाच्या या घरांना मुकावं लागणार आहे. केंद्र सरकारकडे घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची परवानगी मागितल्याची माहिती बीएमसीनं हायकोर्टात दिली आहे. आणि या मोहिमेसाठी केंद्र सरकार पालिकेला परवानगी देणार का अशी विचारणा आता कोर्टानं केली आहे. याबाबत उद्या भूमिका स्पष्ट करावी असे आदेश हायकोर्टानं दिलेत. केंद्र सरकारच्या आडमोठ्या भूमिकेवर कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. म्युकर मायकोसिस संदर्भातल्या सुनावणी दरम्यान राज्य आणि केंद्रानं आपलं म्हणणं मांडलेलं आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी झाली आहे. अॅम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनचं उत्पादन वाढवलंय. 1 ते 9 जून दरम्यान राज्याला आता 53,000 इंजेक्शन्स दिल्याचं केंद्रानं शपथपत्र कोर्टामध्ये सादर केलंय. म्युकर मायकोसिसच्या संसर्गाचा वेग हा अधिक आहे आणि त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्यानं 30% रुग्णांवर कोणतेही उपचार होऊ शकत नसल्याचं केम रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. अॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाहीये आणि या समस्येमध्ये आता भर पडली आहे. उपचार न होण्यामागे रुग्ण उशिरा दाखल होणं हे सुद्धा एक कारण आहे आणि मुंबईतले सर्वाधिक रुग्ण हे सध्या केईमध्ये दाखल आहेत. अलिबाग तालुक्यातल्या कोरोनाचा आकडा काही खाली येताना दिसत नाहीये आणि त्यामुळे प्रशासनानं 6 गावं आता मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केली आहेत. यामध्ये चौल आहे, रेवदंडा आहे, सासवणे, कुरुळ, नवेदर, नवगाव ही गावं आहेत आणि शहरामधल्या एका इमारतीचा समावेश आहे. इमारत गावातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या पथकानं गावात दाखल झालं. या मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये नियमांची कडक अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24